गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत म्हणजे टोल माफी देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम तसेच सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या पथकर सवलतीसाठी गणेश भक्तांच्या वाहनांना स्टिकर्स तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत. गणेश आगमन होत आहे, गणेश चतुर्थी आहे त्याच्या 2 दिवस अगोदर आणि अनंत चतुर्थी 19 तारखेला आहे, त्यामुळे 8 ते 8 तारीख म्हणजे गणेश दर्शन गणेश चतुर्थीच्या 2 दिवस आधी म्हणजे 8 तारखेला 8 ते 21 तारीख म्हणजे गणेश अनंत चतुर्थीच्या नंतर 2 दिवस अशा प्रकारची ही सवलत टोल नाक्यांवर जाण्या येण्यासाठी असेल आणि त्याची जी काही प्रक्रिया आहे ती संबंधित विभागातले जे RTO आहेत ट्रॅफिक पोलीस स्टेशन आहेत संबंधित विभाग आहेत यामध्ये त्यांना गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी टोल स्टिकर त्या ठिकाणी मिळतील. त्यांनी आपली नोंदणी करावी, आपलं नाव नोंदवावं, वाहन क्रमांक नोंदवावं आणि जे जाण्याचं ठिकाण आहे त्याची माहिती द्यावी आणि त्यांना कुठली गैरसोय होणार नाही अशा प्रकारचं व्यवस्था नियोजन सर्व संबंधित विभागांनी केलेलं आहे.